स्पर्धा जगभरात दिसते 185 देशामध्ये. यांची महादेव साठी चांगला फटका खेळलाय. सीमा पार जाईल चेंडू, आर पार रामदेव बाबा पतंजली षटकार. पहिलाच फटका मिळतोय महादेवच्या बॅट मधून यांसीला. यांसी अतिशय उत्तम दर्जाचा गोलंदाज आहे. ग्रामीण टुर्नामेंट मध्ये स्वराज्य संघाचं नेतृत्व करताना तो पहिले षटक टाकतो. या ग्रामीण टुर्नामेंट मध्ये हॅट्रिक घेतली होती त्यांनी, दुसरी हॅट्रिक. जे 21, 22 आणि 23 या तारखेला जी टुर्नामेंट झाली याच मैदानावर. स्लोवर वन चेंडू, पण त्याचा पुरा फायदा उचललाय. चेंडू जातो लॉंग ऑन बाउंड्री लाईनला, षटकार रामदेव बाबा पतंजली षटकार. त्याचे आमचे समालोचक लक्ष्मण खेळोजी यांचं आगमन झालेलं आहे. तसेच मराठी समालोचक परशुराम कावळे यांचं सुद्धा आज आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा यांसी महादेव साठी. शॉर्ट ऑफलेनचा चेंडू, लेग साइड ला पुल केला चेंडू. लाइनमॅन षटकार, तिसरा षटकार येतोय, लगातार तिसरा षटकार महादेव तांडेलच्या बॅट मधून. लक्ष्मण खरगावकर काहीतरी सांगताना, कर्णधार आहेत ते संघर्ष मुंबई संघाचे. पुन्हा एकदा यांसी स्लोवर वन चांगला खेळून काढलाय. झेल होऊ शकतो क्षेत्ररक्षक प्रमोदच्या डोक्याच्या वरून. चौथा षटकार येतोय महादेव तांडेलच्या बॅट मधून. घणाघाती फलंदाजी, 26 धावा होत आहेत 5 चेंडूवर. शेवटचा चेंडू आहे. यांसीनी 10-20 धावा कधी दिलेल्या मी बघितल्या नाही ग्रामीण टुर्नामेंट मध्ये. चांगल्या चांगल्या फलंदाजाला बांधून ठेवतो यांसी, पण आज खराब गोलंदाजी. हॅट्रिक घेतली होती या गोलंदाजाने, एक उंच पुरा गोलंदाज. ॲटम ऑर द विकेट. पुन्हा एकदा यांसी महादेव साठी ॲटम ऑर द विकेट. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफलेनचा चेंडू, कव्हरच्या दिशेने फेकला चेंडू, सीमा पार, आर पार षटकार रामदेव बाबा पतंजली षटकार. 5 षटकार आणि 2 धावा, 32 धावा कुठल्यात महादेवने पहिल्या षटकात. आक्रमक फलंदाजी. आता मात्र कर्णधार लक्ष्मण खरगावकर यांच्यावर चांगलं प्रेशर आहे की ते कुणाला आता फलंदाजासाठी गोलंदाजासाठी तयार करतायत. पॉवर प्ले संपले, आता क्षेत्ररक्षण लावू शकतात. 6 खेळाडू आतमध्ये राहतील, 4 क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज आणि विकेट किपर. चला फास्ट खेळायचंय. आपण आयोजक आहोत, लक्षात घेतलं पाहिजे. आपण फास्ट खेळायचंय. 4 षटकांचा सामना आहे. नरेश मेंदाडकर यष्टीरक्षक आहे त्याची.